नमस्कार, मी संजय थोबडे, माजी तज्ज्ञ संचालक श्री सिद्धेश्वर शुगर फॅक्टरी. आज धर्मराज काळद यांनी मोर्चा काढून काही काही वक्तव्य केले त्याला उत्तर देण्यासाठी मी हे उत्तर देत आहे. कोर्ट कचेरी वगैरे सर्व हे कारखान्यांनीच केलेले आहे, धर्मराज काळदेंनीच केलेले आहे. एकच एक दावा मी ह्यांच्याविरुद्ध NGTमध्ये केलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही दावा केलेला नाही. आणि ह्यांनी सर्व कामं बेकायदेशीररित्या केलेली असल्यामुळे ह्यांना कोर्ट कचेऱ्या वगैरे करावं लागत आहेत. आणि जर करता का बेकायदेशीर केलेलं नसेल तर ह्यांनी घाबरण्याचं कारणच नाही. काय कायदा ह्या माझं काही ऐकून त्यांनी काही निर्णय वगैरे देत नसतात. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, त्यामुळं हे जर कायद्याला घाबरत असतील तर ह्यांनी काहीतरी नक्कीच बेकायदेशीर कृत्य केलं आहे. म्हणून हे बेकायदेशीर कृत्य झापण्याकरिता हे लोकाला कामाला लावून त्या ज्या लोकांना त्याची जाणीव नाही अशा लोकांना हे भरकटवत नेऊन हा मोर्चा त्यांनी काढलेला आहे. ॲक्च्युली पाहता सगळे लोक समंजस आहेत आणि ह्यांनी ही चिमणी बेकायदेशीररित्याच बांधलेली आहे आणि हे त्यांना मान्य करावंच लागेल.